नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनीनो पायलटॅग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ओळख वाढ नियंत्रकांची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण मेपिक्वॅट क्लोराईड पाच टक्के एस या वाढ नियंत्रकाबद्दल माहिती पाहणार आहोत तर हे जे काही वाढ नियंत्रक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं या वाढ नियंत्रकाची जी कार्यपद्धती जी आहे ही जिप्रेलिक ॲसिड या घटकावरती काम करते म्हणजे काय तर ज्यावेळी या वाढ नियंत्रकाची आपण फवारणी करतो त्यावेळी पिकाच्या शरीरामध्ये जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती जी आहे ही थांबवली जाते त्याच्यामुळे पिकाची शाखीय वाढ थांबते आणि पीक हे त्या ठिकाणी पुढे वाढणं थांबतं त्याच्यानंतर या वाढ नियंत्रकाची जी कार्यक्षमता व्याप्ती आहे ही व्यापक आहे म्हणजेच काय तर या वाढ नियंत्रकाचा जो वापर आहे हा एकापेक्षा जास्त पिकांमध्ये केला जातो तर जे शिफारस जी आहे ही बटाटा कापूस भुईमूग हरभरा सोयाबीन वांगी कांदा इत्यादी पिकांमध्ये केली गेलेली आहे त्याचबरोबर या वाढनियंत्रकाची जी शिफारस आहे ही पिकाची शाकीय वाढ थांबवण्यासाठी केली गेलेली आहे मग हे, हे जे काही वाढ नियंत्रक आहे हे पिकांमध्ये कोणत्या वेळी वापरलं पाहिजे तर बटाटा या पिकामध्ये आपल्याला याचा वापर पंचेचाळीस दिवसांनी करायचा आहे त्याचबरोबर कापूसवर इतर जी काही पिकं आहेत ज्यांची शिफारस केली गेली त्या पिकांमध्ये याचा वापर आपल्याला फुल अवस्थेच्या वेळी म्हणजे ज्यावेळी आपलं पीक फुलाच्या अवस्थेत येणार आहे त्यावेळी आपल्याला याचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर हे वापरण्याची जी पद्धत आहे हे आपल्याला फवारणी करूनच वापरायचं आहे मग फवारणी करत असताना याचा जो काही डोस आहे हा आपल्याला दोन मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे आणि फवारणी करायची त्यानंतर ज्यावेळी आपण फवारणीसाठी द्रावण बनवणार आहात त्यावेळी आपल्याला हे शक्यतो सिंगल फवारायचे म्हणजे काय याची फवारणी आपल्याला प्लेन करायची जेणेकरून आपल्याला त्याचा परिणाम जो आहे म्हणजे रिझल्ट जो आहे हा चांगला येईल त्यानंतर या वाढ नियंत्रकाची जी विषबाधा जी आहे याच्यामध्ये अशी फार काही कुठली विषबाधा नाही आहे परंतु जर कुठल्याही प्रकारे याचा जास्त संपर्क आला आपला तर आपल्याला थोडीफार अस्वस्थता ही जाणवू शकते त्याच्यानंतर जर आपण हे बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गे गेलात तर आपल्याला चमत्कार या नावाने गरडा केमिकल्स कंपनीचं एक प्रोडक्ट उपलब्ध आहे त्याचबरोबर इतर कंपन्यांचं देखील आपल्याला मार्केटमध्ये प्रोडक्ट उपलब्ध होऊ शकते मग याच्या पॅकिंगबद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला हे अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर या पॅकिंगमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर हे जे काही वाढ नियंत्रक आहे याची साठवण आपण दोन वर्षापर्यंत करू शकतो आणि दोन वर्षानंतर हे एक्स्पायर होणार आहे तर याचप्रमाणे इतर वाढ नियंत्रकांबद्दल त्याचबरोबर इतर शेती औषधांबद्दल देखील आपण माहिती ही देणार आहोत तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद